देईल असा माणूस आपण निवडला पाहिजे आणि त्या माणसाला एक त्यासाठी आपण तनमनधनाने चंग बांधला पाहिजे अशा प्रकारची प्रतिज्ञा केली आणि आमचे हे तीन नेते तीन चार नेते विविध कार्यकर्ते त्यांच्या हाकेला ओढून सर्व मराठवाडा भर महाराष्ट्र शिक्षक संघ मराठवाडा शिक्षक संघटना जी संघटना खाजगी शिक्षक संघटना आहे ज्या संघटनेचे प्रतिनिधी म्हणून पी जी दस्तूरकर उभे होते या शिक्षक संघटनेच्या खांद्याला खांदा लावून शिक्षक संघटना म्हणजे केवळ एक शिक्षक संघटना नाही तर आपण सर्व शिक्षकांसाठी मराठवाड्याच्या शिक्षण क्षेत्रातील सगळ्या प्रश्नांची जाण असलेला खंबीर असा माणूस आपण या क्षेत्रात निवडून आणू अशा पद्धतीची भूमिका घेऊन मग संघटनेची कवच कुंडल सगळे झुगारून देऊन दस्तूरकर उभे होते दस्तूरकरांच्या सभागृहात गेल्या 10-15 वर्ष राहण्याचा योग आला दस्तूरकर उघडे होते पण या उघड्या दस्तूरकराला उघड्या पडू द्यायचं नाही दस्तूरकराला कुठल्याही प्रकारचं कमी पडू द्यायचं नाही अशा प्रकारे स्वयंस्फूर्तपणे माणसं तन मन विषय खंबीरपणे जागत्या जाणीवेनं या पवित्र क्षेत्राचं पावित्र्य कायम राखण्यासाठी या क्षेत्राचं पावित्र्य अखंडपणे कायम राहून एक नवीन असा एका चांगल्या लोकप्रतिनिधीचा आदर्श आपल्या सर्वांसमोर ठेवतील अशा आजच्या प्रकारचे कृपया अध्यक्ष माजी आमदार गुरुजी साहेब महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री संघटनांचे पदाधिकारी सर्व सरकार मित्र आणि बंधू आणि भगिनी दस्तूरकर विजय होणार हे आम्हाला आधीच कळलं त्याचं कारण असं होत तिसरी सगळ्यात महत्वाची बाब अशी की हा मतदार फार मोठा आहे तेव्हा हा सगळा तुंदूर कसा काढायचा आम्ही त्यांना म्हणाल एकदा उभं तर राहत आहोत काय मी आणि मग मंगणारे सर असे बोलले की ही संधी जर तुम्ही गमावली यावेळी तर तुमच्यासारखा दुसरा वेळा माणूस महाराष्ट्रात सापडणार किंवा दत्तू काय झाले ठीक आहे उभा राहतो त्यांचं काय असते पाहू आणि मग महाराष्ट्राचे मागासवर्गीय शिक्षक महासंघ या महासंघाची स्थापना 1968 मध्ये काही माणसं फार वेगवेगळे बोलतात किंवा हा महासंघ कुणी आमच्यानं स्थापला कुणी अधिकाऱ्यानं स्थापला कुणी आजपास चुकीत आहे या महासंघाची स्थापना 1968 मध्ये त्या ठिकाणी बसलेले दैनिक पंचनामाचे संपादक यांनी स्थापन केला हा महासंघ आणि तो महासंघ तेव्हापासून ते आतापर्यंत आम्ही चालू होतो सगळे मित्र हो या सर्व मराठवाड्यामध्ये मागासवर्गीय शिक्षक महासंघाचे सभासद सात आले आणि त्याचबरोबर प्रत्येक पदवीधर मतदारसंघामध्ये आणि शिक्षक मतदारसंघामध्ये आमचे सभासद मतदार 3000 तेव्हा मी एक गणित मांडला असं की पुढे काही कुठला किती आमदार उभे राहिले पाहिजे आमची मतं ज्या बाजूला पडतील त्या बाजूचा आमदार निवडून आला म्हणून समजा त्याच्यावर शिक्का मोफत झाला असेल बाकी त्यांच्या मागे मात्र उभी राहत नाही ते आम्हाला माहित आहे संघटनेपासून माणूस दुसरीकडे गेला की माणूस संपतो आणि मित्र हो दस्तूरकरांसारख्या माणसाच्या पुढे दुसरा माणूस उभा राहिला की निवडून गेलेली गोष्ट तर द्रापासतो परंतु काही माणसांनी धडपड केली आपणाला हे नाकारता येणार नाही की ज्या माणसांनी फार मोठी लीड घेतली ती माणसं आपल्यापुढे आहेत आणि दस्तूरकरांचा विजय तुमचा आमचा जरी असला तर तो एका चळवळीचा विजय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे यावेळेला मी दस्तूरकरांना हे सांगेल तसा सांगण्यात आली तोचच नाही तो सांगितलं पाहिजे यावेळेला की या मराठवाड्यामध्ये या वेळाची शिक्षकांची कार्यकर्त्यांची जी फळी उभी झाली ती तसच्या तशी कायम फळी उभी राहिली पाहिजे आणि येत्या 6 वर्षानंतर देखील दस्तूरकर हे परत आमदार झाले पाहिजे त्याचं कारण असं आहे की दस्तूरकराशिवाय आता 12 वर्षे दुसरा पर्याय नाही एवढा चांगला आम्ही पहिलंच म्हणतो की एकदा आम्ही हे म्हणाल होतो की मंगळे उभारायला दस्तूरकरांना राहतो याच वेळा असं म्हणाल होतं मंगळे सरा नाही किंवा तुम्ही उभा राहिले तर दस्तूरकर उभे राहतील किंवा मंगळे म्हणलं नाही होती का तेवढा तिला सांगितले त्यांचे शब्द तेवढा व्यक्ती का तेवढा पोखरे उभा राहिला त्याचं कारण असं आहे की या संघामध्ये माणूस उभा राहिला तो पडला म्हणून सांगा
कारण 3-3 वर्ष माझं उभी राहिली की साफ पडली. अरे हा नेमकी माझं असे निवडून आले तेव्हा दस्तूरकरांच्या मागे जी खरी उभी राहिली सगळ्या माणसांची, कुठली जात पाहिली नाही, कुठला पंथ पाहिला नाही, फक्त दस्तूरकर हा माणूस पाहिला, चळवळीतला माणूस पाहिला. आणि म्हणून मित्र या चळवळीमध्ये दस्तूरकरांना मी आज विनंती करेन की चळवळीची खरी अशी उभी राहावी. मागासवर्गीय शिक्षकांचे प्रश्न तुमच्यापेक्षा अधिक वेगळे आहे. कमल किशोरजी सरांना माहित आहे की मंत्री असताना अनेक वेळा त्यांनी आमचे प्रश्न सुटविले आणि म्हणून आज ते आमदार आहेत दस्तूरकर. जेव्हा आमचे काही वैयक्तिक प्रश्न असतात, सामाजिक प्रश्न असतात, त्याबरोबर सामुदायिकही प्रश्न असतात, त्या प्रश्नासाठी आणि सामाजिक प्रश्नासाठी दस्तूरकर बांधलेले आहेत. मला असं वाटते ते याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची कुत्राई करणार नाही. त्याच्यामुळे मला सांगावं लागेल की माझ्या संघटनेची जावडे मुक्त आहे आपली मनोवृत्ती विजय असं मानतो. जेव्हा जेव्हा शिक्षकाचे प्रश्न निर्माण होत राहिले तेव्हा तेव्हा दस्तूरकर हे त्या शिक्षक संघटनेच्या पाठीशी भरपूर प्रमाण मोठे आहेत. दस्तूरकरांना त्या समस्येची जाणीव नाही अशा प्रकारचं कारण आहे. प्रायमरीचा प्रश्न असो, ज्युनियर कॉलेजचा प्रश्न असो किंवा महाविद्यालयीन शिक्षकांना शिक्षकाचा प्रश्न असो, या प्रश्नाची पूर्णपणे जाणीव दस्तूरकरांना आहे. त्यामुळं कोणते प्रश्न आहेत ते दस्तूरकरांच्या समोर ठेवण्याची आवश्यकता नाही. दस्तूरकर निश्चितपणे शिक्षकाचे प्रश्न हे गंभीरपणे खंबीरपणे मांडतील अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा आहे. नव्हे तो विश्वासच आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा दस्तूरकर हे प्रश्न मांडण्यासाठी उभा टाकतात तेव्हा कुणाचीही परवा करत नाही हा मागचा इतिहास आहे. सुदैवानं महाराष्ट्राचं हे विधान परिषदेचं चित्र पाहिल्यानंतर हे लक्षात येईल की त्यांच्या जोडीला अगदी तळमळीनं झटणारे अशा प्रकारचे फरांदे हे पुन्हा निवडून आलेले आहेत. अमरावतीवरून बीटी देशमुख हे पुन्हा निवडून आलेले आहेत. आपला सुद्धा जसा बीटी देशमुखांच्या व्यासपीठावर बसलेले आदरणीय आणि शिक्षक बंधूंमध्ये खरोखर आजचा हा आनंदाचा क्षण शिक्षक कर्मचाऱ्यांच्या जीवनातला फार मोठा क्षण, विशेषतः चळवळीतून वाढलेला माणूस मोठा असलं तरी आम्ही उघड्या डोळ्याने पाहतो दस्तूरकर निवडून आले चळवळीतून चळवळीची जाण असणारे माणसं आणि शिक्षक आणि म्हणून सर्वांच्या अपेक्षा त्यांच्याकडून फार मोठ्या आहेत की शिक्षकांचे, कर्मचाऱ्यांचे, प्राध्यापकांचे, ज्युनियर प्राध्यापकांचे सर्वांचे प्रश्न त्या संदर्भात उहापोह या ठिकाणी बराच साधा केला आहे. मित्र या निमित्तानं आपण हेही चर्चा करायला पाहिजे हा चळवळीत वाढलेला माणूस हा फक्त एकाच वेळेला नव्हता 25 नोव्हेंबरच्या दिल्ली मोर्चा, बाकी गेल्या 25 वर्षाचा इतिहास सांगतो. मराठवाड्यात महाराष्ट्र ज्या ज्या चळवळी म्हणून घडल्या त्या सर्व चळवळीत उपस्थित होता. परवाच्या निवडणुकीमुळे दिल्लीच्या मोर्चात मात्र नव्हता. असा हा चळवळीतून निर्माण झालेला माणूस तुमच्या आमच्या प्रश्नाला निश्चितच वेळ दिले कारण तो आमदार नव्हता तरीही शिक्षक कामदारापेक्षा जास्त प्रश्न सोडवत होता. हा तुमचा आमचा अनुभव आहे. मग ते उस्मानशाही मिलचे प्राथमिक शिक्षक असू द्या की प्राध्यापकांचे प्रश्न असू द्या की सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न की मुंबई दिल्लीला जाऊन त्यांनी सोडवलेले आहे हा इतिहास आहे तुमच्या आमच्या पुढे ते उघडले. परंतु तुमचे आमचे प्रश्न असताना दस्तूरकर तुम्ही नव्या वातावरणात इथं आमदार झालेला आहात, तुमच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत, तुम्ही मध्यवर्ती समन्वय समितीचे सदस्य आहात आणि मध्यवर्ती समन्वय सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटना समन्वय समितीचे सदस्य असल्यामुळं तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आलेली आहे. आमदार म्हणून आता तुम्ही विधान परिषदेत आमचं प्रतिनिधित्व करणार आहात. केंद्र शासनाच्या धोरणातून खाजगीकरणाचं फार मोठं संकट येऊ पाहत आहे. औद्योगिक धरणाच्या याच्यातून लहान मोठे उद्योगधंदे गळून पडण्याच्या मागे लागलेले आहे आणि आर्थिक धोरणातून तुमच्या आमच्या प्रश्न अडकून पडलेले आहे. प्रथम तुम्हाला चान्स मिळणार आहे 9 डिसेंबरला
समन्वय समितीच्या माध्यमातून असेंब्लीवर आपण मोर्चा नेत आहोत. पहिल्यांदा नेतृत्व करा तुम्ही तिथं. आणि हे प्रश्न केंद्र शासनाचे या निमित्ताचे धोरण राज्य सरकार एसटीचं खासगीकरण करतो असं म्हणून खासगीकरणाची प्रक्रिया राबवण्याचं महाराष्ट्र सरकारचं धोरण याच्या विरुद्धचा आवाज विधान परिषदेत बुलंद करा. आम्ही बाहेर तुमच्या सहकार्यासाठी आहोत. मैदानात आम्ही ओरडण्याकरता संघर्ष करण्याकरता यापूर्वी तुम्हाला साथ दिलेले पुढेही साथ दिलेले आहे. तुम्ही आता तिथं नेतृत्व करा. आजपर्यंत इथं करत होता आणि निश्चित मला खात्री आहे 100% कुठल्याही संघटनेत मग ते शिक्षक संघटना असो कुठलीही संघटना असो नव्या अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत. या निमित्तानं मराठवाड्यात एक वातावरण निर्माण झालेलं आहे. वेगवेगळ्या धोरणातल्या सर्व ज्या काही वाईट गोष्टी होत्या त्या घडून पडलेल्या आहेत. तुमच्या उमेदवारीच्या निमित्तानं एक माणूस एकही पैसा न घेता निवडणुकीला उभा राहतो. जीपची पहिल्या दिवसाची व्यवस्था करण्याकरता दस्तूरकर जवळ पैसा नव्हता हे मला स्वतः आला माहित आहे. कदाचित काही मंडळींचा समज असेल इथले प्रमुख पाहुणे कदम साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या जीपवर कदमचं नाव आहे. माफ करा ती जीप कदम साहेबाची नाही. ती जीप आहे आपल्या एका मित्राची तुमच्या मित्राची आहे. म्हणून इथं निश्चित आशीर्वाद दिलेला आहे. अहो मराठवाड्यातल्या ज्या गोविंदभाई सराफनं दस्तूरकर निवडून आणल्यावर आपले आशीर्वाद दिला याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद कुणाचा पाहिजे या महाराष्ट्राला. एवढ्या चांगल्या माणसानं त्यांना आशीर्वाद दिला आणि एक घंटा बोलले अपेक्षा त्यांच्या गोविंदभाईकडून की या सर्व चळवळीत दस्तूरकर उभे राहिले पाहिजेत आणि निश्चितच ते तुमच्या आमच्या प्रश्नासाठी उभे राहतील. या चळवळीला पुढे नेण्यासाठी समन्वय समितीच्या महाराष्ट्रातल्या आणि अखिल भारतीय समन्वय समितीत ते आहेत ते पुढे नेण्याकरता निश्चित आपला सहभाग आमदार म्हणून लावतील आपली शक्तीपणाने लावतील अशी मला अपेक्षा आहे. आणि आपल्या सर्वांच्या प्रश्नाला त्यांच्या आमदारीच्या निमित्तानं वाचा फुटेल विधान परिषदेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. निश्चित ही चळवळ पुढे नेण्याकरता त्यांचा उपयोग आपण सर्वांनी करून घ्यावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद जय संघ. आता प्रमुख पाहुण्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. सर्वप्रथम मराठवाडाबरोबर वातावरण निर्मितीसाठी ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली दस्तूरकर निवडून नाही आले तर नांदेडच्या नवीन पुलावरून आत्महत्या करावी लागेल आपण सर्वांना चळवळीत काम करणाऱ्या लोकांना असे गळगळीत विचार त्यांनी दीडच्या बैठकीत मांडले असे टी के देशमुख माजी आमदार शिक्षक आमदार त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रमुख पाहुणे आणि या राज्याचे माजी शिक्षण मंत्री आमचे मित्र महाराष्ट्रजी त्यांचा आपण सत्कार करतो आहोत असे माझे मित्र दस्तूरकर व्यासपीठामध्ये सर्व माझे ज्येष्ठ श्रेष्ठ मित्रमंडळी मला आठवण झाली एका वेगळ्या सभेची. वक्त्यांची भाषणं वाढू लागली. सभागृहातला श्रोतृबंध थोडा चुळबुळ करायला लागला. व्यासपीठावरली माणसे थोडीशी इकडून इकडे मांडणी हलवायला लागली. कधी कधी होतात संयोजकाला संयोजन करीत असताना बऱ्याच अडचणी येतात हे मला माहिती. सगळ्यांची मनं राखायची असतात पण आपल्याला किमान एवढी दक्षता घ्यायला पाहिजे किमान ऐकायला माणसं बसली पाहिजे. एकदा असंच झालं की एका कार्यक्रमाला मुद्दाम एक चांगला पाहुणा बोलावला आणि एक नवीन कुणीतरी बोलायला येणार म्हणून मंडळी जरा समोरून बसतात म्हणजे ऐकायला मिळेल पण पाहायला मिळेल. पण काही मंडळी फार हुशार असतात ती मागे बसतात. त्यांना माहिती एखादं भाषण झाला म्हणजे मागच्या मागे जात येतं पुन्हा येत येतं पुन्हा जात येतं पुन्हा येत समोरच्या माणसाला शिष्टाचार उठता येत बरं दिसत नाही. पण एक वक्ता असाच तो पाहुणा बोलभाषण चालू द्या मला तुमच्याबद्दल माझी अजिबात तक्रार नाही. तुम्हाला ज्यांनी या ठिकाणी पाहुणा म्हणून आले त्यांच्यावर मला काळजी होती गणेशराव बारक करायची ते कुठे बसले ते मागे जाऊन बसले त्यांना माहिती की आपल्याला हे देखील मानसशास्त्र आहे. सभेचं संयोजन आयोजन आणि पूर्ण हे एक मानसशास्त्र आहे. पण मी आत्ता म्हणालो आमच्या नंदकुमार देवांना की आम्ही शिक्षण खात्यातले माणसं आहोत
आम्हाला जी ट्रेनिंग दिली जाते यांच्या खात्याकडनं तर प्रस्तावनेपासून सुरुवात होऊ द्या. प्रस्तावना हेतू कथन नंबर 3, 4, 5 एक तरी पायरी आमची चुकली क्षमा नाही आपल्याला. फक्त प्रशिक्षण कारणात कसं होईल डी के देशमुख आणि दस्तूरकरांच्या बरोबर 74 साली ज्या दस्तूरकरांनी दस्तूरकरांच्या उमेदवाराला डी के देशमुखांनी पाडलं म्हणजे 74 साली ज्या दस्तूरकरांनी डी के देशमुखांचा विरोध केला 80 साली ज्या दस्तूरकरांनी पुन्हा डी के देशमुखांचा विरोध केला 86 साली राजा बोला यांनीच निवडून आणलं मला पाडलं. राजा भाऊनी माझे सेक्रेटरी माझ्या संघटनेच्या सेक्रेटरीला फोडून त्यांच्या खांद्यावर बंदूक दिली आणि माझ्यावर गोळी झाडली. मी तेच केलं की त्यांचा सेक्रेटरी बाहेर काढला त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांच्यावर गोळी झाडली. आणि या दस्तूरकरांबरोबर डी के देशमुख कसे यासाठी डी के देशमुख आले या ठिकाणी की मराठवाड्यातल्या शिक्षण क्षेत्रातले प्रश्न शिक्षक चळवळीतले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा सातत्यानं पाठपुरावा त्या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये झाला पाहिजे. हे कशाकरता सभागृहांनी आपले हे कशाकरता आम्ही जागा निर्माण केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले पाहिजे तुम्ही आम्ही सर्वांनी. डॉक्टर राधाकृष्णन अध्यक्ष होते आपल्या राष्ट्रपती होते त्यांना एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला राष्ट्रपती असताना की मी विद्यार्थी आहे मी कुणाचा आदर्श ठेवू तर राधाकृष्णन म्हणाले की शिक्षणा विद्यार्थ्याने जर आदर्श ठेवा तर फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा का की शिक्षणासंबंधीची चिंता त्यांनी आपल्या संविधानामध्ये घेतली होती आणि या संविधानामध्ये बाबासाहेबांनी 2 जागा मुद्दा निर्माण केला एक पदवीधर मतदारसंघातून आणि एक शिक्षक कशाकरता हे मतदारसंघ फक्त या व्यवसाय करणाऱ्या मंडळींच्या प्रश्नासाठीच राहतील. त्यांना राजकारण करायचंय त्यांच्याकरता विधानसभा आहे तिथे 280 जागा आहेत तिथे आपल्या राजकीय पक्षाची माणसं त्या ठिकाणी तुम्हाला नेता येतील. परंतु हे 2 जे मतदारसंघ आहेत हे या चळवळीत काम करणाऱ्या मंडळींच्या साठीच पाहिजे ही चिंता आम्ही वाहिली. 74 साली शिक्षण चळवळीतला माणूस माझ्या रूपाने आपण पाठवला 80 साली आपण पाठवला आजही मी कुठल्या राजकीय पक्षाचा सभासद नाही आहे ज्या पक्षाचे त्या पक्षाचा मी आजही नाही पण त्या पक्षाचा जवळचा मी आहे विचाराने जवळचा. एखाद्या सिद्धांतावर निष्ठा असत एखाद्या विचारावर निष्ठा असणं हे तर आमच्या लोकशाहीचं जिवंतपणाच लक्षण आहे पण राजकीय पक्षाबद्दल एवढी काही हे वाटण्याचं कारण नाही आपल्याला. परंतु या चळवळीतला माणूस या मतदारसंघातून गेला पाहिजे अशा प्रकारचा विचार आम्ही सातत्यानं सर्वांच्या समोर मांडतो. दुर्दैवानं पदवीधर मतधीन आहे विचाराधीन म्हणजे काय विचाराधीन आहे काम नाही केव्हा सुटणार आहे लवकरात लवकर म्हणजे केव्हा लवकरात लवकर अनलिमिटेड आहे लवकरात लवकर लागेल लिमिटच नाही लवकरात लवकर असे एक एक टर्म निघून जातात आपल्या तरी यांचं लवकरात लवकर चालूच असतं. त्याचं व्यक्तिगत नाही त्याच्या धोरणाचा भाग असतो. मला चांगलं की सुधाकरांना एक शिक्षण मंत्री होते आणि एका संस्थेचा गैरव्यवहार आम्ही सभागृहात मांडला आणि म्हणले की याच्यावर प्रशासक नेमला पाहिजे दारू तोड नाही तर आम्ही प्रेस कार्ड बोलतो काही भाषण झाले सगळ्यांचे पण त्यांचं ठरलंच होतं नेमायचंच नाही धोरणाचा भाग होता त्या ते म्हणले बरोबर आहे हा भ्रष्टाचाराला हे मला पिटवलंय ते तुम्ही सांगते सत्य आहे परंतु आपण असं करू की त्या संस्थेला आता सक्त ताकी देऊन दाखवू इथून असं करता का मला सक्त ताकी देऊ म्हणजे आता इथला पण अशा पर्यंत आपण चालत ते झाला मग सभागृह संपल्यानंतर सुद्धा की नाही आम्हाला बोलू की असं म्हणजे तुम्ही अजून भेटा सगळा भाग आहे आणि म्हणून कधी कधी शिक्षण खातं भेटत आहे की फार अवघड आहे सोपं नाहीये नाव न सांगता एक उदाहरण एक शिक्षण मंत्री झाले आणि प्रत्येक शिक्षण मंत्री शिक्षण झाला की विनोबा बाहेर भेटायला जातो कुठं पवडा गेले शिक्षण मंत्री मी योगाने त्यांच्या बरोबर शिक्षक आमदार नागपूरचं सेशन चालू होत त्यांचं मौन होत त्यावेळेस ते बोलत होते विनोबाजी मग ते दृष्टिकोन असेल काही करण्याची धमक असेल
एक प्रश्न सोडवण्याची धमक असेल तर तो वाचतो. माझ्या 12 वर्षामध्ये 12 शिक्षणमंत्री झाले. या सगळ्या चक्रातून आपल्याला आणि म्हणून आपले प्रश्न मांडणं सभागृह आपला प्रश्न मंत्र्यांना कसा प्रभावित करेल, मंत्र्याला कसा कन्व्हिन्स होईल, त्याला कसं पटेल या पद्धतीने मांडावा. आपल्याला उपप्रश्न विचारण्याचे अधिकार आहेत. तिथे दुसऱ्यांच्या प्रश्नावर विचारता येतील, तुमच्याही प्रश्नावर तुम्हाला विचारता येतील. प्रश्न उत्तर एक तास इतका जबरदस्त आपल्याला आहे ज्यातून तुम्ही अनेक प्रश्न सोडवून घेऊ शकता. किंबहुना ज्या ज्याबद्दल निर्णय दिला आले आहे त्या निर्णयाची वाट चालत प्रश्न सोडवू शकतो. म्हणून आम्ही दस्तूरकरांच्या पाठीशी उभे राहिलो आणि आगामी काळात देखील अनेक प्रश्न सुरू झालेले आहेत. बोनस तुम्हाला अधिवेशन कसं चालतं, प्रश्न कसे मांडले तुम्हाला घालवा लागणार आहे हे मलाही सांगू शकतं. पण मात्र पुढल्या अधिवेशनापासून मात्र तुम्हाला कामाला लागावं लागतं आणि कामाला लागणं आणि आपले प्रश्न सोडवणं ही गोष्ट दस्तूरकरांकडनं होईल अशी माझी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. आपले स्वागत आहे. की ज्यांचं त्यांच्याशी भांडण झालंय तेही लोक दस्तूरकर समजून प्रेम वाहतात. सत्कार होते आमदार दस्तूरकर व्यासपीठावर बसलेले प्रमोद दास्तोरकर 20-25 वर्ष काम करणारा एक तळमळीचा कार्यकर्ता निवडणुकीला उभा राहिला आणि संपूर्ण मराठवाड्यातील शिक्षक तळमळीचे नेते खंबीरपणाने त्यांच्या पाठीमागे उभे राहिले आणि या सर्वांचं पाठबळ घेऊन आपले दस्तूरकर आपले प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत निवडून गेले याचा आपल्याला सर्वांना अतिशय मनापासून आनंद. आज या प्रसंगी व्यासपीठावर बसणारी जी बसलेली जी नेते मंडळी आहे, विविध ठिकाणाहून आलेली, त्यांनी दस्तूरकरांना निवडून आणण्याबद्दल जे परिश्रम घेतले, कष्ट उचलले, त्या सर्वांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मी आभार मानतो. म्हणताना धन्यवाद. सगळं काय आहे काय नाही याच्या चर्चेपेक्षाही शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असणारी जिद्द आहे, तळमळ आहे, प्रामाणिकपणा आहे, खिशातून खर्च करून शिक्षक बांधवासाठी संघर्ष करण्याची तयारी आहे आणि आपणाला नेता असाच पाहिजे. आमचे मित्र एक देशमुखांनी अतिशय सुंदरपणे आमदार म्हणून काम करत असताना काय काय प्रलोभन आहेत, काय काय अडचणी आहेत आणि त्याच्यातून सगळ्यातून निभावून जाणं कसं आवश्यक आहे असं इथं विस्ताराने वर्णन. दस्तूरकरांना मला सांगितलं पाहिजे प्रश्न येत होते, त्याच्यापैकी 90-95% प्रश्न हे शिक्षक आमदारांनी विचारले. जवळजवळ 75 मला असं विधान परिषदेची आमदारांची संख्या 75 जवळपास आहे आणि तिथे शिक्षक आमदारांची संख्या ही 5-7 आहे. परंतु हे 5-7 आमदार तेवढे जागरूक असत की विधान परिषदेचं जवळजवळ वर्षभरातलं कामकाज ही आमदार मंडळी चालू होती असं म्हटलं तर ते 5-7 वावगट होत. आणि त्यामुळं आपला प्रतिनिधी ज्यावेळेला तिथं जाणार आहे त्यावेळेला त्यांनी पूर्ण तयारी केली आहे. प्रश्नाची जाण दस्तूरकरांना आहे, नवीन काही तिच्यामध्ये नाही. त्यांनी माहिती गेली 20-25 वर्षाची त्या प्रश्नासाठी ते संघर्ष करतात. मग प्राथमिक शिक्षकांचा प्रश्न असो, माध्यमिक शिक्षकांचे असो, उच्च माध्यमिकचे असो,
किंवा महाविद्यालयीन शिक्षकांचा प्रश्न असो, प्राध्यापकांचा प्रश्न असो, त्या प्रश्नाची सर्व प्रश्नाची जाण असतो आणि त्यामुळं हे प्रश्न मांडत असताना आपल्याला एकच काळजी घ्यावी लागेल की विधान परिषदेचा मिळणारा वेळ हा अतिशय मर्यादित वेळ. देखील देशमुखेचा बोलले 45 मिनिटं बोलले आपल्याला आणि अतिशय सविस्तर खुला प्रत्येक बाबतीमध्ये बोलले, पण विधान परिषदेमध्ये बोलणारे देखील देशमुख एवढे सगळे प्रश्न ते 5 मिनिटात मांडत आहेत. 5 किंवा 7 मिनिटाच्या वर हा वेळ तिथे मिळत नाही आणि तेवढ्या वेळामध्ये नेमके प्रश्न अतिशय खंबीरपणानं मांडून त्याच्यावरती निश्चितपणा निश्चित आश्वासन सरकारकडून मिळवणं ही एक अत्यावश्यक बाब. हे जसं एक महत्वाचं काम आहे तसं मी अपेक्षा अशी करतो की निवडणुकीच्या काळामध्ये 3 महिने आपण सातत्याने शिक्षक बंधूंशी संपर्क केला. निवडणुकीच्या नंतरही मला असं वाटतं की आता आपल्याला जवळजवळ सरकारच्या वतीनं सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तर सातत्याने शिक्षक बांधवांशी संपर्क ठेवणं, त्यांचे प्रश्न समजून घेणं आणि ते प्रश्न सातत्याने मांडणं हे आवश्यक आहे. धोरणात्मक जे प्रश्न आहेत त्या धोरणात्मक प्रश्नावर लढाई एकाच विधान परिषदेच्या अधिवेशनामध्ये संपेल असं नाही. वर्ष वर्ष अनेक वेळा एक सरकारने अनेक सरकार येऊन जातात मला, पण धोरणात्मक प्रश्नावर धोरणात्मक बाजूचा प्रश्न कधी कधी सुटत नाही, पण त्याच्यासाठी सातत्य हे ठेवा. परंतु अनेक वेळेला वैयक्तिक बाजूचे जे प्रश्न शिक्षकांनी ज्या प्रश्नांना विधान परिषदेच्या व्यासपीठाची आवश्यकता नाही, पण फक्त आपण आमदार आहात आपण मनात आणलं तर ते प्रशासकीय पातळीवरही सुटू शकतात, अशा प्रश्नांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला लक्ष देऊन जे हजारो शिक्षक मराठवाड्यामध्ये पसरलेले आहेत त्या शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी सातत्याने आपल्याला प्रयत्न करा. निवडणुकीच्या बाबतीत एवढं मी सांगितलं तुम्हाला की निवडणूक संपली सगळं गरज संपला, आता कोणा टीकाही करण्याची गरज नाही. निवडणूक जोपर्यंत होतील तोपर्यंत त्याच्यावर आपण वेगवेगळी चर्चा केली, कोणी काय केलं कोणी काय केलं नाही. परंतु एकदा निवडणुकीचा प्रश्न संपला त्यानंतर मला असं वाटतं की प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांचं सहकार्य घेणं आवश्यक आहे, सर्वांच्या मदतीची आपल्याला अत्यंत आवश्यकता वाटते. आणि म्हणूनच आज आपण पाहतो की दस्तूरकरांच्या बाबतीमध्ये सर्व संघटनांच्या भिंती तुटून पडल्या. वेगवेगळ्या संघटना आहेत, कांबळेची संघटना आहे, दस्तूरकरांची संघटना आता संघटना म्हणतच नाही मी त्यांची, ते सर्व शिक्षक चळवळीचेच आता निवडून आलेले आमदार आहे. तर बाकी सगळ्यांनी आपापल्या संघटना सोडून देऊन एक तळमळीच्या कार्यकर्त्याच्या मागे आपण शक्ती उभी केली आणि त्याला आपण विधान परिषदेमध्ये पाठवलं आणि मला खात्री आहे निश्चितपणा मागच्या 20 वर्षाची त्यांची कार्यपद्धती पाहिल्याच्या 20 वर्षामध्ये कार्यपद्धती पाहिल्यानंतर दस्तूरकर हे निर्विवादपणे त्यांच्या कार्यामध्ये यशस्वी, कारण काम करण्यामागे जी अंतप्रेरणा जी एक तळमळ जो एक प्रामाणिकपणा जी एक सचोटी आहे त्या सचोटीमुळे कुठलाही प्रश्न सुटण्यासाठी अवघड जाणार नाही हे माझं मनोदर्शन मला सांगते. असो गटाशी असो तटाशी असो ती एकत्रित येऊन एखाद्या चांगल्या कार्यासाठी आपली शक्ती एखाद्या कार्यकर्त्याच्या मागवली असते आणि त्याला एका विशिष्ट कार्यासाठी पाठवती अशा प्रकारची एक ऐतिहासिक महत्वाची जबाबदारी आपण सर्वांनी दस्तूरकरांच्यावर टाकली आहे. दस्तूरकर किती अत्यंत काम करत होते त्याचा पाडा म्हणायचं वाटत मागच्या 15-20-25 वर्षामध्ये मला असं वाटतं की आपल्यातल्या अपवादाने एखादाही शिक्षक असं निघायचं नाही की ज्याच्या मदतीला दस्तूरकर धावून गेले नाही. मला आश्चर्य वाटायचं निकालाच्या अध्यक्षांनी निकालचं मतमोजणी सुरू होती, 5 वाजता मला कळलं की 1000 दस्तूरकर लिहिणार आहे. त्या दिवशी रात्रभर मलाही आणि केशवराव झोप आली होती, रात्रभर काही कारच नाही.
1000 सीटी म्हणावी तर निवडणूक कशी अवघड आहे ती खरंच येतात की नाही खात्री तर होती आम्हाला लोकांचा उत्साह बघून शिक्षकांचा उत्साह बघून पण जो रुखरुख लागली होती काय होईल काय सकाळी 7 वाजताच कळला आम्हाला कारण आम्हाला अनुभव आहे तुम्ही विरोधी पक्षाचा निकाल शक्यतो शेवटी लावतो शेवटी देतात आकाशवाणी सुद्धा शेवटी दिला जातात त्याशिवाय म्हणाले आपला निकाल लवकर बाहेर नाही शेवटी येते सगळे निकाल आले पश्चिम महाराष्ट्रात आले नागपुरातले आले दस्तूरकरचा निकाल झाले काही लीडवर आहेत म्हणून सुद्धा नाही तेव्हा असे अशा प्रकारची उत्सुकता होती आमच्या एक परिवारातला